रात्रीच जागरण आठवा, त्या सगळ्या रस्त्याचे रस्त्याचे ते सगळे खेळ, खो खो खेळायला बाबा तुम्हीच होता, विठुराया अरे आमच्या पाठीवर थाप टाकायला तूच होतास ना, तूच थाप टाकलीस, तूच आमच्या सोबत कुस्ती खेळली, तूच आम्हाला आनंद दिला, आळंदी पासून तर पंढरपूर पर्यंत आपल्या मंजूळ आवाजामध्ये सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे पालखी सोहळ्यासोबत आलेले सर्व गायक मंडळी, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने तुमच्या कानामध्ये हा ब्रह्मरस ओतण्याचं काम ज्या पखावज वादकांनी केलं त्या सगळ्या पखावजांच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. मंडळी विठूच नटला होता तुमच्या माझ्यासाठी, विठूच नटला होता आणि म्हणून ज्ञानोबाराला विचारलं, ज्ञानोबा हा सगळा तुमचा प्रताप आहे. ज्ञानोबाराने सांगितलं, नाही गुरु माऊली, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. हे धर्माचं कीर्तन आहे मंडळी, धारयति धर्म. हा धर्म म्हणजे काय? रिलीजन इज नथिंग बट टू परफॉर्म युअर ड्युटी. धर्म म्हणजे तुमचं कर्तव्य, मग ते पत्नी प्रति कर्तव्य असेल, आई वडिला प्रति कर्तव्य असेल, समाजा प्रति कर्तव्य असेल, साधका प्रति कर्तव्य असेल, या विश्वाच्या माती प्रति कर्तव्य असेल, देशाप्रति कर्तव्य असेल. रिलीजन इज नथिंग टू परफॉर्म युअर ड्युटी. तुमचं कर्तव्य बजावणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि त्याला धर्म म्हटलेला आहे. धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे, आपलं जे निज स्वरूप आहे त्या स्वरूपाला अनुसंधानावर राहणं याला धर्म म्हटलेला आहे. आणि हा धर्म ज्याच्या जीवनात आला त्याला रेड्यामध्ये देव दिसला हो, त्याला कुत्र्यामध्ये देव दिसला नामदेव राहिला, त्याला त्याला कुत्र्यामध्ये रेड्यामध्ये देव दिसला. आज आपला सगळा परमार्थ चालू हे गडे हो, पण ही विश्वात्मक दृष्टी आज आपल्या डोळ्याला आहे का? जर असेल तर बरोबर आहे, आणि जर नसेल तर मग मात्र अजूनही वेळ गेलेली नाही याचा विचार आपण केला पाहिजे. कबीरजी कहते है कल करे सो आज कर, आज करे सो अब, निकल गया श्वास तो करेगा कब. अरे बाबा आता काळ्या केसाचे पांढरे केस झाले रे राजा, तुला कॉल आलेला आहे वरून, पण तुझं बोनस आयुष्य आहे, कशाला याच त्याच उन्हधुन काढत बसतो, कशाला याची त्याची निंदा करत बसतो, कशाला याला त्याला नावं ठेवत बसतो. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, अनेकाचे काने गुण दोष मनानानी. माझ्या श्रीपाद माऊलीना एकाने सांगितलं, बाबा ते अमुक अमुक गावचे लोक तुमच्या गुरुला शिवा देत होते, नावं ठेवत होते, माझे गुरु माऊली. आणि तुम्ही काय करसाल जर तुमच्या पुढे असे जर तुमच्या गुरुची निंदा चालली असेल तर? माझ्या बाबांनी सोपा मंत्र सांगितला, जिथं माझ्या गुरु माऊलीची माझ्या नामचिंतनाची निंदा चालते, बाबा म्हणले मी तिथं माझे कान कापून टाकेन, म्हणजे कान बंद करून टाकेन, मला ऐकायचं येणार नाही काही. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सांभाळायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, अनेक गुरुतुल्य व्यक्तिमत्व 1998 नंतर निर्माण झाले. काही काही तर महाभागांनी बाबांचं नाव सुद्धा सांगायचं बंद केलं, आम्हीच तुमचे गुरु आहोत असं आविर्भावामध्ये ते चालतात. पण एक ध्यानात ठेवा, ज्ञानोबा रायाला जाऊन 730 वर्ष झाली, तुकोबा रायाला जाऊन 430 वर्ष झाले, माझ्या श्रीपाद बाबाला जाऊन 26 वर्ष झाले, पण अजूनही ज्ञानोबाचं नाव अजरामर आहे, अजूनही माझ्या तुकोबाचं नाव अजरामर आहे. नाथ बाबा, गजानन बाबा, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा, चोखोबा, गाडगे बाबा, या सगळ्यांची नावं अजरामर आहेत, असं माझ्या श्रीपाद बाबा आणि रामदास बाबाचं नाव सुद्धा अजरामर आहे. अरे छाती ठोकून सांगा तुमचा कोण गुरु आहे. तुम्हाला जर विचारलं तर माझे गुरु श्रीपाद बाबा आहेत म्हणून सांगा. मधल्या काळामध्ये काही नालायकांनी या ठिकाणी संप्रदायाचं वाटोळं होण्याकरिता काही चुकीच्या गोष्टी केल्या, पण हे नियतीला मान्य नाही माय बाप. कारण आनंद संप्रदायाचा हा जो झरा आहे, तुका म्हणे झरा आणि आहे मूळचाची खरा, हा आव आणून आणता येत नाही, हा डुप्लिकेटपणानं आणता येत नाही. आणि म्हणून मला मागच्या मला वाटत 2014 मध्ये हाच रथ होता, हीच चंद्रभागा होती,
आणि तुमच्यासारखे अनेक मायबाप माझ्या समोर बसलेले होते. गुरुवर्य धोंडीराम दादा शिंदे यांनी मला प्रवचनाला बसवलं, पण ते असं खाली नाही बसलो मी, मला या रथाच्या समोर बसवलं, इथं वर बसवलं आणि म्हणले इथून पुढचे रथाचे चालक तुम्ही आहात. मायबाप चालक नाही, आपल्या दिंडीला जगाच्या पाठीवरची एकमेव दिंडी आहे. या दिंडीला चालक नाही, या दिंडीला मालक नाही, या दिंडीचे चालक आहेत सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा. या दिंडीचे मालक आहेत सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या दिंडीचे चालक आणि मालक फक्त श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा राहतील हे चंद्र भागेतील सगळ्या संतांच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतोय. लोखंडे काका असतील हे माझे बंधू आहेत, स्वयंपाकाचं काम आम्हाला नोकर म्हणून ठेवलेलं आहे श्रीपाद बाबांनी. इंगोले बाबा असतील ते नोकर म्हणून आहेत, चाकर म्हणून आहेत. गाडगे बाबा असतील तर तुमचे दासीचा दास करून ठेवा, दास आहेत ते, चाकर आहेत, पण चालक आणि मालक शेवटच्या क्षणापर्यंत. तुम्ही रस्त्यानं गाड्या पाहता, दिंडे मालक अमुक अमुक महाराज, दिंडे चालक अमुक अमुक महाराज. आपल्या सोहळ्याच्या एकाही गाडीवर तुम्ही पहा मालक आणि चालक लिहिलेला आहे का. तुमचे डोळे उघडले पाहिजेत गडे हो. 26 वर्षामध्ये अनेक गुरूंनी या ठिकाणी पंढरपुरामध्ये आपापले मठ निर्माण केले, पण जगाच्या पाठीवरचा हा विश्वात्मक पांडुरंगाचा मठ म्हणजे श्रीपाद बाबांचा हा 20-22 चंद्रभागेच्या त्या तीरावर असणारा मठ आहे, जो तुमच्या माझ्या पै पै मधून निर्माण झालेला आहे, जो तुमच्या माझ्या एक एक रुपयामधून देणगी मधून निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटातील साक्षीने या ठिकाणी सांगणार आहे. समर्थ सज्जनगडावर जसं त्या ठिकाणी चादर आणि गादी दिली जाते, तशी व्यवस्था या ठिकाणी आमच्या मंडळीच्या वतीने आम्ही तिथं करणार आहोत. आलेल्या मंडळीकरता एकही रुपया फी नसणार आहे. आलेल्या मंडळीकरता रोज जेवण आपण तिथं देणार आहोत. तुमच्या मधला एक एक दाता या एक एक दात्याने एक एक दिवस जर घेतला अन्नदानाचा, आपण हे अन्न छत्र चालू करतो. कबूल आहे का तुम्हाला? वर्षभर त्या ठिकाणी जे माणसं येतील त्या माणसाकरता आपण अन्न छत्र चालू करू शकतो. फक्त एक एक दाता उभा राहिला पाहिजे आणि तो दाता त्याची सगळं प्लॅन आणि एस्टिमेट आमच्याकडे तयार आहे. आपला मठ लग्नाचे लग्न लावण्यासाठी नाही, आपला मठ लोकांच्या सारखा भाड्यानं देण्यासाठी नाही. इथं फक्त श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांच्या नावाचा जय जयकार चालेल. कथा कीर्तन भागवत कथा अखंड हरिनाम सप्ते याच्याशिवाय बाकीचं काही चालणार नाही. ही चंद्रभागेतील वाळवंटाच्या सगळ्या संत मांदिळीच्या साक्षीनं मी तुम्हाला ग्वाही देतो. जोपर्यंत या नाकामध्ये श्वास आहे तोपर्यंत आपण सगळेजण खांद्याला खांदा लावून चालत राहू. जोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या अंतकरण वृत्तीमध्ये श्वास आहे, आठवा देवराम दादा गांडाळ आज ते आपल्यामध्ये नाहीत, आठवा लक्ष्मण बाबा कुलवडे, आठवा वैकुंठवासी गुरुवर्य झंझणे माऊली ज्यांनी या आनंद आश्रमाकरिता झोळी पसरली आणि त्या झोळीमध्ये आपण दान टाकला. आज एवढा मोठा 17,500 स्क्वेअर फूटचा आनंद आश्रम निर्माण झाला. आठवा त्या काळराम शेठचे कष्ट, 2 दिवसामध्ये पत्र टाकून सगळं काही व्यवस्थित करून टाकलं. आठवा त्या गोते भाऊंच समोर येऊन आपल्याला माहीत सुद्धा नाही की आश्रम कसा असेल, पण त्यांनी संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं सगळ्या संयोजक मंडळीचा विचार घेऊन त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्याचं काम केलं. सगळं काही यथाव्यवस्थित काम चालू आहे. मी एखाद्याचं नाव घेतलं तर कदाचित अतिशयोक्तीचा दोष माझ्या वाणीला लागेल. बाबांचे लाखो मंडळी आहेत, बाबांचे लाखो हात या कार्याला लागलेले आहेत, आणि म्हणून 26 वर्षामध्ये आपण एवढा मोठा भव्य दिव्य इवले से रोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मला आठवतात वैकुंठला गेलेली ती मंडळी, झंझणे बाबा सारखा महात्मा, माझ्या रंजनाताई सारखी एक ताई माझी भगिनी. मागच्या वर्षी अधिक मासामध्ये बाबांचा 1.5 महिना कार्यक्रम चालला. प्रत्येकाने बाबांच्या दिव्य पादुका आपल्या घरी नेल्या. रेड्याची जिथं समाधी आहे त्या ठिकाणी असणारे रंजनाताई आणि आमचे कुऱ्हाडे बाबा यांनी 1 दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर थाटामाटात केला.
आज त्या रंजनाताई इथं दिसत नाहीत, माझी भगिनी नाही दिसत. अरे ज्ञानोबा रायला एक मुक्ताबाई होती, तुमच्या माझ्या सारख्याला या शेकडो मुक्ताबाई, या बहिणी माझ्या बाबांनी तुम्हाला प्रदान केल्या. रे राजो, बहिणीचं जे नातं असते प्रेमाच असते, त्या बहिणीची भावाकडून काहीच अपेक्षा नसते, पण ते प्रेम टिकवण्याचं काम आता तुमच्या माझ्या हातात. जीव वाळून टाका त्या बहिणीवर, जीव वाळून टाका माझ्या ताई मंडळीवर. किती छान पद्धतीनं तुमचा सोहळा त्यांनी चालवला, हातामध्ये झेंडे घेतले. कदाचित एखादी माझी बहीण चुकली असेल, पण तुम्ही आपली स्वतःची बहीण चुकली तर तिला माफ करता ना, पण सगळ्यांनी मोठ्या अंतकरणानं माझ्या भगिनींना माफ करा. रस्ता आहे, रस्त्यामध्ये कसं चालायचं बिचारीला माहित नाही, नवीन आली ती वारीमध्ये, तिला सांभाळून घ्या. ब्रश शब्दाने सुद्धा तिचं अंतकरण दुखावलं नाही पाहिजे. कोणताही साधक असू द्या, आपल्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दानं. अरे तुम्ही तुमची ड्युटी बजावली की बोलायचंच काम नाही ना राजू, बोलायचंच काम नाही. माझे अनेक बंधू आहेत, चिमणीकर मंडळी असतील, चाकणकर मंडळी असतील, नव्याने पुण्याच्या आज भोसरीकर मंडळी असतील, आता कोणाकोणाचं नाव घ्यावं, नाव घेतलं तर या वाणीला दोष लागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ उचलून धरला. मला कल्पना आहे, मला कल्पना आहे की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांचं कार्य करणार याच्यात तिळमात्र शंका नाही, कारण आपल्यावर संस्कार तसे आहेत. एथ वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती, एर जे अनुष्ठिती सामान्य सकळ. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पंढरपूर तीर्थक्षेत्रातली 22 गुंठ्याची जी जागा आहे ना, ही जागा श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या नावानं आहे. ही वैयक्तिक कुणाच्या नावान नाही, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून इंगोले महाराज, मी स्वतः आणि गाडगे महाराज आमच्या तिघाची नावं तिथं नोंदणीला लावलेली आहेत. पण श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा या नावाने ही जागा आहे. सांगा इथून पुढे महाराष्ट्रात गेल्यानंतर बाबांच्या नावाने इथं पंढरपुरामध्ये आश्रम आहे, बाबांच्या नावाने धर्मशाळा आहे, जगातील सगळ्यांना इथं निमंत्रण आहे. यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कौनाची. चांगला विचार जर केला, किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. हे धर्माचं कीर्तन आहे, आणि धर्म कीर्तनाकरिता अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं. एक उदाहरण तुमच्या पुढे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. अरे काशी की कला जाती थी, मंदिर की मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी. जिजाबाई साहेबांसारखी एक महान साध्वी या महाराष्ट्राच्या मातीला भोसले घराण्यामध्ये लाभली आणि आपल्या शिवाजीला घडवलं. होती जिजाऊ म्हणून आज मंदिराचे कळस दिसतायत, जिजाऊ माता होत्या म्हणून आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन दिसत आहे. त्या जिजाऊ मातेला इथून मी चंद्रभागेच्या वाळवंतातून साष्टांग प्रणिपात करतो. छत्रपती शिवाजी राजांचा सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज. संकट आलं, आपल्यातलीच काही मंडळी फितूर झाली, बाहेरचे कशाला मरा येतील हो, इथं सगळे आपल्याच मंडळी फितूर असतात. त्या औरंगाला जाऊन सांगितलं, इथं इथं संभा आहे. औरंगजेबाने आपली मंडळी पाठवली आणि संभाजी महाराजाला कैद केलं, हातामध्ये दंडामध्ये साकळ दंड घातले. आणि औरंगजेबाने त्या सैनिकाने संभाजी महाराजाला खूप मारलं. औरंगजेबाने चॅलेंज दिलं, संभा मैं मेरी लड़की आपको प्रदान करता हूं, ओनली धर्म बदलो. माझी लड़की माझी मुलगी मी तुम्हाला अर्पण करतो, फक्त धर्म बदला. संभाजी राजाने सांगितलं, माझा प्राणाई पेक्षा प्रिय असणारा धर्म मी कधीच बदलणार नाही. संभाजी आणि या संपूर्ण महाराष्ट्रावर आमच्या यवनांचं राज्य आहे, अर्ध राज्य तुम्हाला बक्षीस देतो. आणि सांगितलं, नाही माझा प्राणाई पेक्षा प्रिय असणारा धर्म मी बदलणार नाही. संभाजीचे हात कलम करा. संभाजीचे हात इथून छाटण्यात आले. बोल संभा, आता तरी धर्म बदल.
सांगितलं, नाही बदलणार धर्म, माझा प्राण्यापेक्षा असणारा धर्म बदलणार नाही. नंतर सांगितलं की तुमच्या हृदयावर काटा येईल महाराज, लाल मुंगाच्या सळ्या तापवल्या आणि सांगितलं याच्या डोळ्यामध्ये सळ्या खुपसा. संभा, धर्म बदल, डोळ्यामध्ये त्या सळ्या खुपसल्या गेल्या. पण संभाजीने सांगितलं तुम्ही माझे डोळे बंद करू शकता पण माझं आत्मतत्व तुम्ही बदलू शकत नाही, प्राणापेक्षा धर्म मी माझा बदलणार नाही. संभाजीच्या देहाचे तुकडे तुकडे केले पण संभाजीने आपला धर्म बदलला नाही. रामायणामध्ये वानरांनी माझ्या रामाला मदत केली. इथं गंधमादन नावाचं एक छोटस वानर होत. प्रत्येक वानर जायचं डोक्यावर दगड घ्यायचं आणि धावत धावत यायचं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकायचा, तो दगड तरायचा रामनामाने. त्या गंधमादन नावाच्या वानराला रावणाच्या सैन्यातील एकाने पकडलं, असं हातात त्याला दाबलं वानरच आणि सांगितलं बोल एकदा, मी रावणाचा आहे. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या त्याच्या देहामधून पण त्यानं सांगितलं नाही मी रावणाचा नाही, मी रामाचा आहे. या धर्म मंडपामध्ये माझ्या समोर श्रीपाद बाबांचा अनुग्रह घेतलेल्या प्रत्येकाने सांगा मी श्रीपादाचा आहे, मी रामदासाचा आहे. आपली आयऱ्या गैऱ्याची जात नाही, आपला कारखाना डबे बनवण्याचा नाही. श्रीपाद बाबांनी सांगितलं आपला कारखाना इंजिन बनवण्याचा आहे. एक इंजिन म्हणलं की त्याला शेकडो डबे माग जोडले जातात आणि त्या शेकडो डब्यानं डब्याला लांब नेते. पण डबे रुळावर असले पाहिजेत बरं का? रुळावर जर डबे असतील तर 100 डबे ते एक पुढचा डबा उडू शकतो. पण डबे जर रुळाच्या खाली घसरले तर मग मात्र फार अवघड आहे. आता आपण रुळावर आहो का त्या खाली घसरलो हे आपला आत्मपरीक्षणाचा विषय आहे. भाईबाप, ज्ञानोबऱ्यांचं हे पवित्र आणि पावन कार्य माझ्या श्रीपाद माऊली रामदास माऊलींनी केलं, माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबांनी केलं आणि इथून पुढच्या काळात ही धुरा तुमच्यावर आहे बरं का? सगळे माझे तरुण मित्र मंडळी असतील, अरे आठवा ना त्यांचा त्याग आणि त्यांचं समर्पण आठवा. 12-12 वाजे लोक तुमच्या काश्या थाळीनं त्या पायाची सेवा केली त्या मंडळीने, तुमच्या पायाला चोळून दिलं, तुमचं दर्शन घेतलं त्यांनी. अरे देवच तुमच्या त्या रूपानं नटला होता तिथं. आमचे गणेश भाऊ असतील, फिल्टरचं पाणी पाजलं तुम्हाला, घसा इथपर्यंत तुमचा ठीक राहिला, माझा ठीक राहिला, नाही तर तिकडे जाम होऊन जातो आपण. काय काय करावं. आमचे काळूराम शेट असतील, 8 दिवस काम केलं महाराज तिथं त्या फिल्टरच. पुढे आले, पुढे येऊन इथलं सगळं काम केलं. मला सांगायला म्हणजे व्यक्तिदोष लागेल पण सगळ्याच मंडळीचं योगदान हे लाख मोलाचं योगदान आहे. एकदा सगळ्याकरता टाळ्या वाजवा. पडद्या मागचे कलाकार असतात, पडद्या मागच्या कलाकाराचं कधीच दिसत नाही. पुंडलिकरायाचं मंदिर दिसते तुम्हाला, मंदिराचा कळस दिसतो, मंदिराची रंगरंगोटी दिसते, मंदिरातली मूर्ती दिसते, मंदिराच्या आजूबाजूला भालदार चोपदार लाईन मध्ये लावणारे दिसतात पण मंदिराच्या पायातले मात्र तुम्हाला कुणीच दिसत नाही. माझा श्रीपाद बाबा रामदास बाबांचा हा पालखी सोहळा, या पायातली जी मंडळी आहेत ती पायातली मंडळी म्हणजे पुन्हा व्यक्तिदोष लागण्याची शक्यता आहे. पण पायात ज्यांनी स्वतःला गाडून घेतलं रे, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. घर दार लेकरं बाळं गाड्या घोड्या बंगला माड्या काहीच विचार नाही केला याचा. काय सांगू तुम्हाला, तुकोबाराय म्हणतात कागा सासूर वाशी मज केले भगवंता. तुम्हाला वाटते का आपण सगळेजण सुखी आहोत म्हणून? आता घरी जा, म्हणजे घरी गेल्यानंतर कळते तुम्हाला काय सासूर व्हायचा नाही आहे ते. इथं मस्त रोज सकाळी नाश्ता येत होता, चहा येत होता, जेवण येत होतं. घरी येणारच आहे, त्याच्यापेक्षा स्टँडर्ड क्वालिटीचं येईल. पण इथल्या चहात जो आनंद होता, इथल्या माझ्या ताईनं फुलपात्र धुवून जो चहा दिला तुम्हाला, त्यात जो आनंद होता तो घरी दुधाचा घट्ट केलेला असेल पण त्याच्यामध्ये तो गोडवा कदाचित नसेल असं मला वाटतं. इथल्या प्रसादामध्ये जो आनंद होता, गोडवा होता, इथल्या माऊली जसे तुम्हाला आग्रहानं वाढत होते, तो आग्रह प्रेमाचा होता मंडळी. कोण कोण कुठलं कोण कोणाचा बांध बांधायला नाही, शेत शेतीला नाही, आपण सगळे जण इथे एकत्र आलो. बाबांचा एक दृष्टांत होता. बाबा म्हणायचे की समुद्रातलं मीठ, डोंगरावरचा आंबा, शेतातली मिरची आणि मोहरी, सगळी मंडळी एकत्र आली लोणच्याच्या रूपानं.
आणि ते लोणचं एकदा का मुरलं ना महाराज, लोणचं फक्त मुरायला पाहिजे, लोणचं मुरायला पाहिजे, आणि एकदा लोणचं मुरलं की मग मात्र त्याची गोडी काही आवीट आहे. श्रीपाद बाबा रामदास बाबांनी आणखी एक प्रसाद दिला. आपल्या आश्रमामध्ये 26 वर्षे झाली आम्ही एखादं जोडपं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण यावर्षी वारी निघण्याच्या 1 महिना अगोदर आमचे सातपुते काका माळकरी आहेत, वारकरी आहेत, ते सपत्निक या ठिकाणी आले. म्हणले महाराज आम्ही इथं सेवा करणार आहोत, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्याकरिता. हे सातपुते काकाने आले, बाबांनीच त्यांना पाठवलं इथं की बाबू तुमचं जे उर्वरित आयुष्य ते तुम्ही इथं काढा, आपल्यालाही त्या ठिकाणी गरज आहे. मला सांगायचं तात्पर्य आहे, हजारोंचे हात या कार्याला लागले, हजारोंचा आशीर्वाद या कार्याला लागला, हजारो अन्नदात्यांनी ज्ञात अज्ञात मायबापांनी तुमच्या मुखामध्ये घास भरवला, कदाचित त्या सगळ्यांची नावं घेणं इथं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. हजारो माता माऊल्या तुमच्या समोर आल्या, त्यांनी स्वयंपाक बनवून तुम्हाला सुग्रास असं भोजन घालवलं. कोणत्या शब्दात तुमचे उपकार मानावे, कोणत्या शब्दात तुमचा उतराई होण्याचा प्रयत्न करावं, या चमड्याची चप्पल जरी घालून तुम्हाला तुमच्या पायात दिले ना, तरी सुद्धा या उपकारातून उत्तराई होणार नाही, होता येणार नाही. ज्ञानोबाराय समोर आहेत निवृत्ती दादा, आणि निवृत्ती दादा ज्ञानोबारांना शाबासकी देतात, शिष्याला शाबासकी दिली पाहिजे बरं का, कारण का त्याचं कौतुक केलं ना तर त्याला मोटिवेशन मिळतं. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानोबाराने हात जोडले आणि सांगितलं, नाही गुरु माऊली किंबहुना तुमचे केले. हे जे सगळं आहे ना गुरु माऊली, आतापर्यंतचा जो हा परमार्थातला तुम्ही प्रपंच सांगितला ना गुरु माऊली, हा सगळा तुमच्या पायाचा प्रसाद आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, हे माझे जे उरले ते पायिकपण. वाखरीच्या तळावर मी बोलून गेलो, एका जन्मात नाही जन्मोजन्मी तुमचा दास करून ठेवा. महाराज नाही बनायचं, कीर्तनकार नाही बनायचं, गुरुतुल्य व्यक्ती अधिकारी नाही बनायचं, तुमचा दास करून ठेवा. आणि इथेही माझे जे उरले ते पायिकपण, पायिकपणाची भूमिका ज्ञानोबारांनी घेतली. आज ज्ञानोबाराय जगाच्या पाठीवर गेले. तुकोबाराय म्हणतात, वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणवेन, मला काही येत नाही रागदारी जाणत नाही, गिरधर लाल तो भावका भुका राग जा रागदारी जाणत नाही तुका. देवाला शुद्ध भाव पाहिजे, आणि शुद्ध भावाचं भांडार तुमच्या हृदयरूपी मंचकावर विराजमान आहे, ते भरलेलं आहे तुमच्या हृदयामध्ये. तो शुद्ध भाव फक्त अर्पण करा. भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव, आणि कांचे कानी गुणदोष मनान आणि, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. संध्याकाळी बसा, डोळे बंद करा, माझ्या श्रीगुरूंच्या पादुका डोळ्यासमोर आणा, श्रीपाद बाबांच्या पादुका डोळ्यासमोर आणा, आणि मानस स्नान त्या पादुकाला घाला. जोपर्यंत तुमच्या डोळ्यातून अश्रू त्या पादुकावर समर्पित होत नाही तोपर्यंत चिंतन करा. याला शुद्ध भाव म्हणतात, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. प्रयत्न तर करा, काय हरकत आहे प्रयत्न करायला. ज्याने हा वर्षभर प्रयत्न केला त्याला पुढच्या वर्षी आपण बक्षीस देऊ. इथं येऊन चंद्रभागेत पाळवंटात सांगायचं की महाराज मी दररोज संध्याकाळी 1/2 तास 1 तास नामचिंतनाकरता बसलो, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. बाबांनी सांगितलं याला आंघोळच केली पाहिजे, सुचिरभूतच झालं पाहिजे असं काही नाही, पण शक्यतो सुचिरभूत होऊन करा. आणि तुम्ही काय साधना करता हे मला जाणता येत नाही, मला ओळखता येत नाही, ते तुमचं तुम्हालाच माहीत आहे बरं का. आणि म्हणून ज्याचं जे सबकी जिसकी उसकी टेक और सबकी निशानी एक, बाबांनी समतेचा संदेश दिला. त्यांनी सांगितलं ही गल्ली लायकीची आहे आणि ही गल्ली नालायकाची आहे, असं असं कुठं आहे का एखाद्या गावामध्ये? ललित भाऊ तुमच्या गावामध्ये आहे का ही गल्ली लायकीची ही गल्ली नालायकाची? लोक म्हणतात हो बाबा त्यांना माळ घालू नका, ते लायकीचे नाहीत. ते म्हणले इथं नालायकाची लायकीची गल्ली नाही, सगळे सकळांशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. माऊलींच्या चरणाजवळ जसा रेडा आला, त्या रेड्यालाही माऊलींनी वेद बोलायला लावलं. ज्ञान देव म्हणे बोले रे ऋग्वेद, रेड्यामुखी हात ठेव रेड्यामुखी हात ठेवीला गर्व द्विजांचा हरिला आणि मोक्षरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. तस
हे ज्ञानच घेऊन श्रीपाद बाबांची मूर्ती आज तुमच्या माझ्या जवळ आलेली आहे. आणि म्हणून डोळे बंद करा, श्री गुरूंच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करा आणि माऊलीच्या चरणी एक प्रार्थना करा. बाबा, परमार्थ कसा करतात आम्हाला माहित नाही, माळ काय आहे, नाम चिंतन काय आहे, अनुग्रह काय आहे आम्हाला माहित नाही बाबा. पण आलो तुमच्या पालखी सोबत, गावकऱ्यांनी सांगितलं फार चांगला पालखी सोहळा आहे, इथं व्यवस्था चांगली असते. बाबा, आलो पालखी सोहळ्यासोबत, तुम्ही तर आनंदाच्या राशीवर जाऊन पोहोचला. रामदास बाबा, तुम्ही आनंदाच्या राशीवर जाऊन पोहोचला. शांतामाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद बाबा, तुम्ही सगळी मंडळी आनंदाच्या राशीवर जाऊन पोहोचला. तुमच्या पदराला धरून आम्ही सुद्धा चाललो. आईसियाचा पदर धरा, जीने देव येईल घरा. आणि म्हणून या ठिकाणी श्रीपाद बाबा रामदास बाबाच्या पायाजवळ एवढीच विनवणी करा. श्रीपादा सोडू नका हो आम्हाला, रामदासा सोडू नका हो आम्हाला, या भूमीवरी अवतार धरला, भक्त जनाचा उद्धार केला, हो येते आठवण मनाला. बरेच लोक म्हणतात बाबांनी काय वारी गेली का, बाबांनी आम्हाला काय वारी शिकवली का. तुम्ही घरीच बसा, वारीमध्ये काय आनंद येतो, घरी बसून तुम्हाला काय करणार आहे. आपल्याला कोणाची निंदा करायची नाही. हो येते आठवण मनाला, श्रीपादा सोडू नका हो आम्हाला, भर जरी वस्त्र नाही घातले, नाही कुणाचे कधी मन दुखविले, हो येते आठवण मनाला, श्रीपादा सोडू नका हो आम्हाला, साधकाच्या सदनी राहिले, नाही कुणाशी कधी ओळखू आले. तुम्ही भाग्यवान आहात मंडळी, तुमच्या सारखे भाग्यवान या त्रिभुवनात नाही. बाबा म्हटले, भाऊ तुम्ही अनुमोदन दिलं, समजून घेतलं, म्हणून तुमच्या सारखे भाग्यवान या त्रिभुवनात नाही. साधकाच्या सदनी राहिले, नाही कुणाशी कधी ओळखू आले, हो येते आठवण मनाला, देवा सोडू नका हो आम्हाला. बाबा तुमचा तर पदर धरलेला आहे. एखाद्या वेळेला तो प्रपंचाच्या रहाट गाडग्यामध्ये घर दार लेकर बाळ गाड्या घोड्या शेतीवाडी याच्यामध्ये तो पदर सुटण्याची शक्यता आहे. पण बाबा आमच्या हातून जरी सुटला ना, तर तुम्ही मात्र आम्हाला सोडू नका बरं का. एवढीच तुमच्या पायाजवळ विनवणी आहे. याचं कारण असं आहे, आज आम्ही सगळी मंडळी केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आहोत. आज हा ज्ञानाचा दीप जो आमच्या प्रत्येकाच्या हृदयरूपी मंचकामावर विराजमान आहे, प्रज्वलित आहे, हा केवळ आणि केवळ तुमच्या कृपेचा आशीर्वाद आहे. संप्रदायातील या सत्पुरुषांच्या कृपेचा आशीर्वाद आहे. संप्रदायातील अनेक महात्म्यांच्या त्याग आणि समर्पणाचा हा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आठवा, दरवर्षी प्रखर ऊन असतं, यावर्षी माझ्या सूर्यनारायणाने तुम्हाला छत्री धरली तुमच्यावर, आहे का नाही. आणि आता माझ्या बाबांना सुद्धा आनंद झाला असेल म्हणून ही रुंझून रुंझून अशी पुष्पवृष्टी पावसाची तुमच्या माझ्यावर होते आहे. अष्टसात्विक भावांचा ओंजळ तुम्ही त्या प्रभूच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलेली आहे. आणि आता निसर्ग राजाला सुद्धा राहवल्या गेलं नाही, म्हणून तोही आनंदाने तुमच्या माझ्या सगळ्या लाखो वारकऱ्यावर वर्षाव करायला प्रारंभ केलेला आहे. निवृत्ती दादांचा आशीर्वाद माऊलींनी घेतला आणि कृतज्ञता व्यक्त केली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एथ माझे जे उरले ते भाईकपणा.